ऐशी जोडी करा राम कंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास, नाशिवंताती प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ, नावधड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूची थडी पावे, नाशिवंताती प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ, तुका मने काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम नामी, नाशिवंताती प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ, विठ्ठल 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 प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांसिया दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विचार दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विचार स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुंचे तेचे नमस्कारो नियत ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा हा उपदेश पर प्रकरणातला अभंग आहे विठ्ठल 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 अतिशय सुंदर उपदेश करतात जगद्गुरु तुकाराम महाराज चिंतन असं आहे हा जो मृत्यूलोक आहे हा मृत्यूलोक म्हणजे बाजार आहे हा मृत्यूलोक बाजार आहे आणि या मृत्यूलोकाच्या बाजारामध्ये तुम्ही आम्ही सगळे माणसं गिराईक म्हणून या साथीची त्या साथीला वना 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 आपल्या अपेक्षेचा माल मिळवण्याकरता फिरत आहे मृत्यूलोक बाजार आहे या मृत्यूलोक रूपी बाजारामध्ये मनुष्य प्राणी ही जात या बाजाराच्या वेगवेगळ्या साथीमध्ये भना 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 फिरत आहेत यांना एक माल हवाय त्या मालाची प्रत्येकाच्या अंतःकरणात तीव्र इच्छा आहे तो माल या मृत्यूलोकाच्या बाजारामध्ये या साथीत मिळेल का त्या साथ त्या साथ साथ म्हणजे गल्ली बाजारात काय असतं भाजीपाल्याची गल्ली वेगळी बेळभत्ता जिलेबीवाल्याची गल्ली वेगळी कपडेवाल्याची गल्ली वेगळी म्हणजे ती गल्ली म्हणजे काय गल्ली म्हणजे काय त्या रांगेमध्ये सगळे तेच दुकान भांड्यावाल्याच्या गल्लीत गेलं
त्या टोकापासून या टोकापर्यंत सगळे भांड्यावालेच. भाजीपाल्याच्या सातेला सात्या गर्दीत आलं, या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळे भाजीपाल्यावालेच. प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री या मृत्यू लोकाच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या साथीनी फिरत आहे. का बरं फिरतात? त्यांच्या अंतकरणात एक गोष्ट प्राप्त करण्याची फार तीव्र इच्छा आहे. कोणत्या साथीला तो माल मिळेल शोधण्याकरता सगळे जण फिरतात. याला बाजारच म्हटलंय महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल, याला बाजारच म्हटलंय. ऐका ना, संसार नगरी बाजार भरला गे बाई, संसार नगरी बाजार भरला गे बाई, काम क्रोध लोभयाचे गिराईक पायी, काम क्रोध लोभयाचे गिराईक पायी, संसार नगरी बाजार भरला गे बाई. मुक्ताईनं याला बाजार म्हटले. हा बाजारच आहे. ज्ञानोबाराई याला बाजारच म्हटले. ज्ञानोबाराई काय म्हटले? ये साते आली या, अभंग पाठ आहे तुमच्या. ये साते आली, ये साते म्हणजे या सातीला. सात म्हणजे काय? इथे सात शब्दाचा अर्थ आहे बाजार. उभीत पण ज्ञानोबाराई तेच बोलले. ये मृत्यू रोगीचे शेवटीले येणे झाले हट वेळे. इथे हट म्हणजे बाजार. हा मृत्यूलोक म्हणजे बाजार आहे. आणि या बाजारात फिरणारे आपण सगळे कोण आहे? हा हा चेअरमन नाही. या बाजारात फिरणारे हा आपण कोण आहे? सगळे गिराईक आहे. गिराईक गिराईक. कोणता माल पाहिजे तुम्हाला? महाराज आम्हाला सुख, सुख हा माल पाहिजे. सुख हा माल पाहिजे. कोणत्या दुकानात मिळतंय ते शोध घेतोय आम्ही. उन्हातानाचा विचार न करता, थंडीगार ठ्याचा विचार न करता, कोणत्या साथीत कोणत्या दुकानात सुखरूपी माल मिळेल त्याचा शोध घेतोय आम्ही. आम्हाला माल पाहिजे सुख. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रश्न असा आहे, मग या मृत्यू लोकाच्या बाजारात वेगवेगळ्या दुकानांमध्ये सुखाचा शोध घेत आपण रात्रंदिवस फिरत आहोत, तर तुम्हाला सुख मिळालं का? भेटला का माल? सापडला का दुकानदार? आहे का दुकान? मग फिरून का राहिले? बघा ना, फिरतात तर खरी, दुकानही नाही म्हणतात, मालही नाही म्हणतात, मग दुकानच नाही मालच नाही, मग फिरता कशाला? उगी दम जिरवायचा का? फिरायचं कशा करता? तू का म्हणे फिरे? आणि भोवंडीने दम जिरे. फिरण्याने दम जिरतो महाराज. फिरायचं कशा करता? सुखाच्या शोधार्थ सगळे वनवन फिरतात. दुर्दैवाची बाबाशी या सुखाची प्राप्ती कोणाच्याही जीवनामध्ये, कोणाच्याही जीवनामध्ये सुखाची प्राप्ती नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ऐका, पिढ्यान पिढ्या आज आपणच या सण
पिढ्यानपिढ्या. आता आपलं वय समजा 50-60 पर्यंत आलं, 50-60 वर्ष आपण काय केलं, सुखाचा शोध केला. प्रामाणिकपणे सांगा, झोपले का? झोपणे येत ना, खांबाला टेकलेले नाही काय नाही, बसू दे, तसेच बसा, फक्त झोपू नका. हो दडी का आणि ना, पण फक्त झोपू नका. बसायबद्दल काय अडचण नाही विठ्ठला. आपण प्रत्येकाने आपल्या आतमध्ये डोकून स्वत ऐका, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा आहे. हा 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष इथपर्यंत जीवन जगलो आपण, ऐका, प्रत्येक दिवस आयुष्याच्या प्रत्येक दिवशी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण प्रयत्न कशा करता केला, कशा करता केला? मग 70 वर्ष 65 वर्ष 50 वर्ष रोज सकाळ पासून रात्रीपर्यंत अहो रात्र आयुष्याचे एवढे वर्ष सुख मिळवण्याकरता आपण प्रयत्न केला. आता रामाच्या दारात प्रामाणिकपणे सांगा, सुख झालं का? आज तुमच्याकडे बॅलन्स आहे का सुखाचा? बँकेचा नाही, त्याला लागू द्या काळी. सुखाचा बॅलन्स तुमच्या घरात कोणाकडे आहे का? मग नेमकं चाललंय काय विठ्ठल? सुखाचा शोध घेण्यामध्ये जन्मचा जन्म गेले बुवा, जन्मचा जन्म गेले. फक्त आपला जन्म गेला असं नाही, आपला बाप सुद्धा असाच गेला, आजा असाच गेला, पंजा असाच गेला, खपर पंजा, चिपड पंजा, निपड पंजा. सृष्टीच्या आरंभापासून या मृत्यू लोकाच्या बाजारात जो जो जीव जन्माला आला तो सुखाचा शोध घेता 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 एक दिवशी मेला, पण त्याला सुखाचा शोध लागला. आपली पिढी चालली, खरंच विचार करण्यासारखी बाब आहे. वयाच्या 55-60-70 वर्षापर्यंत रोज उठल्यापासून झोपेपर्यंत सुखासाठीच प्रयत्न करतो माणूस, तर 50 वर्ष प्रयत्न करून 60 वर्ष प्रयत्न करून सुख झालंय का त्याला? रडणं थांबलंय का त्याच? दुर्दैवाची बाब काय, कोणाकडे सुख नाही. सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया आलिया संसार.
आयुष्यभर प्रयत्न करून सुद्धा सुखाची प्राप्ती नाही, वजाबाकीच सुखाची, गुणाकार तर मरू द्या, बेरीज सुद्धा नाही प्रत्येकाच्या. आणि एक मिनिट ऐका, हे तुमच्या माझ्या सामान्याच्या जीवनातही असं नाही. कबीरदास महाराज पुढे असं बोलले, तुम्ही या मृत्यू लोकातल्या कोणाकडेही पहा, प्रत्येकाचं जीवन दुःखात आहे. फार धाडशी विधान आहे बरं हे, फार धाडशी विधान आहे. शब्द ऐका कबीरदासजींचा. कबीरदास म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा, धाडसाचं विधान आहे. विधान काय? जो देखे, अर्थ तुमच्या लक्षात आला ना, जो देखे सो, म्हणजे तुम्ही ज्याच्याकडे पाहाल तो, तुम्ही या मृत्यू लोकातल्या ज्याच्याकडे पाहाल. आणि जो देखे सो याचा विस्तार करताना पुढे म्हटले, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धनरंकारी, कोणाकडे पहा. आपल्या भाषेत बोलू का? आपल्या सरळ मराठी मध्ये काय, सरळ मराठी भाषेत असं आहे, श्रीमंत दुःखी, गरीब दुःखी, सुशिक्षित दुःखी, अशिक्षित दुःखी, खेड्यातला दुःखी, शहरातला दुःखी, शेत व्यापारी दुःखी, नोकरीवाला दुःखी, शेतकरी दुःखी. शेतकरी दुःखी म्हणण्यापेक्षा ते तर आत्महत्याच करतंय. मरा, त्याचा तर वालीच नाही, कोणालाही मत द्या, मरा. मग शेतकरी दुःखी, व्यापारी दुःखी, नोकरीवाला दुःखी, सुशिक्षित दुःखी, अशिक्षित दुःखी, गरीब दुःखी, श्रीमंत दुःखी, लहान दुःखी, थोर दुःखी, स्त्रिया दुःखी, पुरुष दुःखी, गल्लीतले दुःखी, दिल्लीतले दुःखी, आता काय काय सांगू. शेवट बोलू का काय, कीर्तन ऐकणारे दुःखी सहणारे. आपली तरी काय चाललंय महाराज, आपली रडागागी चालू आहे ना, आपलं कुठं बोंबलं थांबला रे भाई, आपण रडतोच आहे ना. जो देखे सो
या पदाचा विस्तार करताना त्याच्या अर्थापत्ती काढताना जो देखेसो तुम्ही या मृत्यू लोकातल्या कोणाकडेही पहा तुम्हाला सुख औषधाला सुद्धा कोणाच्याच घरात सापडणार नाही. फक्त काय समजा तुमचा आमचा एक घोटाळा आहे. आपला घोटाळा काय? एकामेकाचे प्रपंच, एकामेकाचे संसार, एकामेकाला लांबून पाहताना बरे दिसतात ना, हा घोटाळा आहे. त्याच्यामुळे आपण या घोटाळ्यातच जगू राहिलो. सगळे काय जगतो आपण? आपल्या प्रत्येकाच्या मनात भावना कोणती सांगू का? प्रत्येकाच्या मनात एकच भाव आहे. कोणतं? आपल्यापेक्षा तो बरा. प्रत्येकाला काय वाटतं? आपल्यापेक्षा तो बरा. अरे त्याचा बंगला, त्याची गाडी, त्याचा ऊस, त्याचे द्राक्ष, त्याचे डाळिंब, त्याचं बागाई, त्याच्या ट्रका, त्याचे ट्रॅक्टर, त्याचे बुलेट, त्याचं आमक, हे सगळं पाहिलं का आपल्याला असं वाटतं आपल्यापेक्षा. आणि तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, खरं खरं सांगतो, बरं कोणाचंच नसतं. बरं एकाचंही नसतं, सगळ्यांचं सारखंच राहत. सकाळी सकाळी माणसं आंघोळ करून दर्शनाला आले ना, वाटत एकामेकाला भेटल्यावर म्हणतात सुद्धा, माधू तुझं बरं आहे बो. ते इथून वर म्हणत, हाय बरं आहे. हे बरं फक्त कोडग्याप्रमाणे म्हणायचं असतं. बरं कोणाचंच नसतं महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. काही काही माणसं बंगले बांधतात ना. काय बंगले बांधत? काही काहींच्या बंगल्याचा खर्च काढणं अवघड आहे. आता आपले काय बंगले? आपले बंगले म्हणजे त्यांच्या बंगल्याच्या मानाने झोपडपट्टी आज आपले बंगले. हा तुम्ही ऐका, किती श्रीमंत माणूस आपल्यातला बंगला बांधायला काढू द्या. संडाच भांड बसून बसून किती रुपयाचं भासवाल तुम्ही? काय तुमची संकल्पना काय? टॉयलेटचं भांड कंबोर्ड किती रुपयापर्यंत आणू शकता तुम्ही? समजा तुम्ही अब्जाधीश आहे, कोट्याधीश आहे, काय अमक, किती रुपयापर्यंत भांड आणू शकता? 3-3 लाख रुपयापर्यंत संडाचे भांडे. 3 लाख रुपये. आणि 3 लाखामध्ये आपलं संडास, बाथरूम, किचन सगळं आवरत आहे. काय गमत? त्या नीता अंबानीची एक एक चप्पल 1.5-1.5 लाखाची. आपण काही गेलो आलो नाही. पण पाहतो तुम्ही, पाहा तपास करून. चहा प्यायची कपशी केवढ्याची, नखाला लावायचे रंग केवढ्याचे. मला काय बोलायचंय महाराज? किती मोठा बंगला बांधा, तो बंगला फक्त बाहेरून पाहणाराला बरा दिसतो. आतमध्ये काय? बाहेरून पाहणारा बंगला बरा दिसतो. पण एक मिनिट आहे का, तो बाहेरून पाहतानाच बरा दिसतो, मध्ये काय चालतं ना ते मधले अंदाज कळतं. बाहेरच्याला कळतं का? बाहेरच्याला कळत नाही महाराज. अवघड आहे. एक उदाहरण आम्ही नेहमी सांगतो. एका जणांनी 5,000 रुपयाचा बूट आणला. 5,000 मुंबईला गेला, 5,000 रुपयाचा बूट आणला. बूट 5,000 रुपयाचा. त्या बुटाचे वैशिष्ट्य 3. कोणते? पायात घातला की हाईट वाढवायचा, रुबाबशीर दिसायचा, रस्त्याने चालला कर 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 आवाज करायचा, उजेडात प्रकाशात आला चमचम चमकायचा, उजाडात चमकायचा, करकर वाजायचा, हाईट वाढवायचं म्हणजे रुबाबशीर दिसायचा. आणला त्या दिवशी बूट, पायात घातला, सगळ्यात तांबेरे गावात गरका मारला, आणि त्या दिवशी बूट त्याच्या पायाला चावला, टसला. 2 रुपयाच्या ठोकळ्या एवढा असा लाल चट्टा काढला कातड्याचा. दुसऱ्या दिवशी बूट कोणाड्यात ठेवला. अनवाणी पायानी राम मंदिराकडे आला तर एका मित्राने त्याला विचारलं, इतका चांगला दिसतो बूट आणि घालीत का नाही? तर बुटावाला त्याला म्हटला, बूट बाहेरून पाहताना तुला चांगला दिसतो पण आतून कुठं डसतो तो मलाच कळतो. बंगला खूप बनायावे. बंगला
बाहेरून पाहणाऱ्याला चांगला दिसतो, आतमध्ये आमचे बाबा एक सांगायचे नेहमी बघा काय, एकाच्या बंगल्यापुढं 1.25 कोटीची गाडी, 1.25 कोटीची कार, बुलेट प्रूफ, एअर कंडिशन, असे जाडजाड शिट, मऊ मऊ गाद्या, एक रस्त्याने चालला त्या गाडीकडं पाहतच राहिला, मनात विचार करायला लागला, देव एखाद्याला द्यायला लागला, किती देतो किती देतो ना, तेवढ्यात बंगल्यातून गाडीचा मालक बाहेर आला, या पाहणाऱ्याला म्हटलं काय पाहतो, तो म्हटलं बघा ना काय देवानी गाडी दिली, किती जाडजाड शिट, मऊ मऊ गाद्या, तो गाडीचा मालक त्याला म्हटला तुला नाही तेच बरं, हा म्हटला काय बोलता राव देऊ तुम्हाला देऊन मी सरला एवढी भारी गाडी, तो म्हटलं तेच सांगतो बाबा तुला गाडी नाही तेच बरं जा, हा म्हटलं कस काय, अरे इतके जाड शिट मऊ मऊ गाद्या, काही काही गाड्या अशा आहेत महाराज कसे खड्डे असू द्या म्हटलेला कळत नाही, केवढा स्पीड ब्रेकर असू द्या म्हटलेला कळत नाही, स्पीड ब्रेकरहून गाडी गेली म्हणून, ज्ञानोबाईंचे शब्द काय, अहो निद्रेचे सुख न मोडे मार्ग तरी बहुसाल सांडे, ज्ञानोबाराई म्हणतात, आणि निद्रेचे सुख का न मोडे, निद्रेचे सुख का न मोडे, तर अंगाला धक्केच न बसे, अंगाला जर हादर बसतच नाही झोप कधी मोडल, समजा मी गाडीत झोप एकदम गाचका झोप राहील का, अशा गाड्या आहेत खड्डे कळत नाही स्पीड, ज्ञानोबाने त्याला म्हटले निद्रेचे सुख न मोडे मार्ग तरी बहुसाल सांडे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तो म्हटला देव देऊन मी सरला राव एवढे जाड जाड शिट मोम, मालक म्हटला अरे बाबा नको डोकं खाऊ तुला मी काय सांगतो ऐकलं का तुला नाही तेच बरं, हा म्हटला असं कसं काय, मालक म्हटले बाई शिट पुष्कळ जाड आहे गाद्या पुष्कळ मऊ आहे तुला खरं सांगू का, म्हटलं काय मूळ व्याज झालंय ना, बस तर कुठे येते बसायचं ठरलं तर खाली स्टिपनी घ्यावं लागत वर, त्याच दुःख ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं देवा त्याच्यापेक्षा मी बरा का, आपल्याला गाडी नाही पण मूळ व्याज नाही ना, काही टेन्शन नाही, जो देखे सो जो देखे सो, तुम्ही कोणाकडेही पहा या मृत्यू लोकी प्रत्येकाच जीवन दुःखात आहे, विठ्ठल 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 विठ्ठल, गम्मत अशी आहे प्रयत्न सुखाचा आहे, प्रयत्न जीवतोड, रात्रंदिवस प्रयत्न, हाडाची काड काय रक्ताचं पाणी काय रात्री दिवस काय दिवसाची रात्र काय रक्त ओकस्तोर काम करतात माणसं, अरे डिसेंबर जानेवारी तेवढा गार राहतो टेम्परेचर पार 3-4 वर येत तरी सुद्धा पाटाला जर पाणी आलं तर मोबाईलची बॅटरी दातात धरू धरू गावाच्या हरभऱ्याचे बार काय कष्ट आहे वय, हा हे ऊस तोडणीवाल्यांचे कष्ट पाहतो काय कष्ट आहे वय, हा सगळा प्रयत्न कशा करताय फक्त सुखा करता, आणि आयुष्यभर 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष जीव तोड प्रयत्न करून सुद्धा सुख कुठे दाखवा ना सुख, हा दाखवा ना सुख, कोणाकडं सुख नाही बुवा विठ्ठल, काय झालंय खरं सांगू का, आपण मुळात सगळेजण भ्रमात जीवन जगतो, तत्वज्ञानाच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीनं आपलं जीवनच भ्रमात, भौतिक विकास किती होऊ द्या भौतिक ज्ञान किती मिळवा भौतिक हुशारी किती असू द्या फार PhD व्हा, पण अध्यात्माच्या दृष्टीनं जर विचार केला तर तत्वज्ञान सांगतं प्रत्येकाचं जीवनच मुळात भ्रमात आहे, प्रयत्न सुखाचा आहे ना अनुभव दुःखाचा आहे, हा परिणाम कशाचा आहे, हा परिणाम फक्त भ्रमाचा परिणाम आहे, भ्रम विठ्ठल विठ्ठल काय असत महाराज, अनोळखी प्रदेशातून माणूस पायी पायी चालला,
आणि जर त्याला रस्ते माहीत नसतात, माळरानाने चालत राहतो आणि त्याला भ्रम झाला का त्या भ्रमात त्याचा रस्ता चुकतो आणि भ्रमामध्ये तो चालत राहतो. भ्रमामध्ये चालण्याची क्रिया घडते पण ज्या गावाला त्याला जायचंय ते गाव येतं का? चालत राहतो. काय बोलले ज्ञानवर? मार्ग चुकले विदेशी एकले. शब्द ऐका, मार्ग चुकले. कुठे चुकले? विदेशी एकले तयावरी झाले दिशा भुली. भुली म्हणजे भ्रम. मग तू किती चालला? मला तांबेरीला यायचे आणि मी जर समजा कोलारच्या पुलावरून निघालो मला माहीत आणि रस्त्याने विचारावं तो कोणीच नाही. विदेश म्हणजे अनोळखी प्रदेश आणि एकले म्हणजे विचारायला कोणी नाही. मी किती फिरत राहिलो तांबेऱ्याला येऊ शकत नाही ना मी. हा मग काय होईल बरं? काय होईल? माझे पाय दुखतील, चालण्याचे कष्ट होतील, शीण होईल, श्रम होईल, पण मुक्कामाचं गाव येणार नाही. याचं कारण काय? भ्रमात केलेली वाटचाल. भ्रमात म्हणजे अज्ञानात केलेली वाटचाल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबर काय बोलले ऐका. उजू वाटा चालावे, पायाची शिनवावे, आडराने धावावे. कोणी मग काय येणार? सुखाच्या बाबतीत आपलं तेच झालंय. आपण भ्रमात आहे. मुळात काय सांगू तुम्हाला? आपला भ्रम असा आहे आपल्याला, आपण याच्या त्याच्यामध्ये सुख शोधायचा प्रयत्न करतो. अगदी सोपं बघा, सोपं सांगतो तुम्हाला, ऐका. माणूस लग्न का करतो? सोपं आहे की नाही? आता माणूस लग्न का करतो सांगा ना. तू अहो एकदम मी तुमच्याकडे वर्गणी मागितली का? मी तुम्ही काढलं का पावती पुस्तक? अजून शेवटी काढणार. माणूस लग्न म्हणजे पुरुष बायको का करतो? काय येतो काय बायको करण्याचा? तिच्यापासून मला सुख होईल. इच्छा काय बायको करण्याच्या मागे? इच्छा काय? बायको झाली सुख होईल. इच्छा ऐका बर का. म्हणजे आपण आपण काय ठरवलं सगळ्या पुरुषांनी? बायको म्हणजे सुख. बायको म्हणजे बायको झाली सुख. सुख बायको म्हणजे आता ऐका. पुरुषाच्या दृष्टीने महाराज, पुरुषाच्या दृष्टीने बायको म्हणजे सुख असल तर बायका नवरा का करतात? त्यांना नवरा करायचं काय कारण? त्यांच्याही मनात भ्रम काय? नवरा म्हणजे सुख. नवरा म्हणजे सुख. एकदा लग्न केलं, नवऱ्याच्या घरी गेले, मग सुखात. नवरा म्हणजे म्हणजे स्त्रियांच्या चित्तातला भ्रम काय? स्त्रियांच्या चित्तातला भ्रम काय? नवरा म्हणजे सुख. आणि पुरुषांच्या चित्तातला भ्रम काय? बायको म्हणजे सुख. मग पुरुष बायको का करतो? तिच्यापासून सुख व्हावं म्हणून. बायको नवरा का करती? त्याच्यापासून मला सुख होईल म्हणून. मग सुख कोणाकडे आहे? बायकोकडे आहे का नवऱ्याकडे आहे? बघा आता सुख कोणाकडे? अहो लग्न केल्यानंतर 5-25 वर्षांनी मग कळत राहू महाराज काय सुख तर त्याच्याकडे नाही, सुख तर तिच्याकडे नाही. या धडका भीतीला आता थोडा डोके. सुख कुठे? बायको म्हणजे सुख नाही, नवरा. अहो सुखा करता बायको करायची. बर जाऊ द्या. सुखा करता बायको केली. खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा, बायको केल्यावर सुख होत का दुःख वाढत? खरं बोला तुम्हाला मरायची शपथ. काय होत? आता तुम्ही इथं कबूल नाही करणार, तर तुम्हाला माहिती इथं जर दुःख वाढत म्हणावा तर सकाळी पुन्हा घरी लय वर तोंड करून चाललो होता. ऐकणार का तुम्ही? कबूल करू. संतांचे वचन देव आम्ही.
नाथ महाराजांच्या ओव्या काय गोडे केली भागवत सुखा करता बायको केली, बायको केल्यावर सुख वाढलं का दुःख वाढलं? ऐका ना, स्त्री हाती धरिता देख, नाथ महाराज काय लिहितात, स्त्री हाती धरिता देख वाढे प्रपंचाचे थोर दुःख. इथं लाल रेग मारा, अंडरलाईन करा, स्त्री हाती धरिता देख वाढे प्रपंचाचे थोर दुःख, गृह पाहिजे आवश्यक भोगार्थ देख स्त्रियेच्या, त्या ग्रहाची ग्रह सिद्धी पाहिजे धनधान्य समृद्धी वगैरे. नवऱ्यात सुख नाही, बायकोत सुख नाही, हे दोघांना कळत, पण आता एकामेकाला सोडणं चांगलं नाही. मग ते दोघ मिळून मनाची समजूत काय घालतात, आता पोरगा म्हणजे सुख, आपल्या दोघात तिसरा आलं ना, पोरग झालं ना, पोर म्हणजे सुख. मग त्याच्याकरता ते मुलं होतात, मुलांना खूप लाडाकोडात वाढवतात, अगदी लाडाकोडात वाढवतात, खूप शिकवतात, मोठे करतात. का बरं, हे म्हातारपणी आपल्याला सांभाळतील बुवा, चोपळा टांगतील बुवा, नवरा बायको झोके देतील बुवा, पाय दाबतील, दूध पाजतील. कशन दुधायचे तिकडे नेतील, असं सगळे आई बाप मनाची समजूत काय घालतात, पोरग म्हणजे सुख, पोरग म्हणजे झालं, पोरग झालं मोठ, शिकलं, लागलं नोकरीला, केलं लग्न पोराच, आली सून घरात, सुख झालं का? बोला ना, मोकळे बोला ना सर, मोकळे खेळायचो झालं का, सुख झालं का? कुठं सुख आहे सांगू मूवी क्या? पुत्रापासून सुख प्राप्ती, नाथ महाराज काय म्हटले, पुत्रापासून सुख प्राप्ती, माता पितर वांछिती, शेकी पुत्र अंगुष्ठा दाविती, केवळ भ्रांती पुत्र मोह. नवरा म्हणजे सुख नाही, बायको म्हणजे सुख नाही, पोर म्हणजे सुख नाही, सुना म्हणजे सुख नाही, लेकी म्हणजे सुख नाही, जावई म्हणजे सुख नाही, नातू म्हणजे सुख नाही, सोनं म्हणजे सुख नाही, चांदी म्हणजे सुख नाही, नोटा म्हणजे सुख नाही, गव्हाची चपाती म्हणजे सुख नाही, बाजरीची भाकर म्हणजे सुख नाही, कांद्याचे भजे म्हणजे सुख नाही, बटाट्याचं सुख कुठे, सुख कुठे? अरे बाबा, अध्यात्मशास्त्र आणि संतांचं वाङ्मय चिंतन असं सांगत, भौतिकामध्ये सुखच नाही. विठ्ठला आता मी विषय थोडा आखडता घेतो अभंगाकडे जाण्याकरता, ऐका काय, भौतिकामध्ये सुख नाही हा सिद्धांत झाला. आता या भौतिकाच्या मागे, ऐका, या भौतिकाच्या मागे सुखाच्या अपेक्षेने मरेपर्यंत तुम्ही किती जरी पळाले तरी तुम्हाला सुख होऊ शकणार नाही. मग आता काय करावं? तर वेदांत शास्त्राने आणि संतांच्या वाङ्मयाने बाबा सिद्धांत फार गोड दिला आपल्याला. सिद्धांत काय दिला? एक काम करा, सुखाच्या मागे पळू नका, सुख म्हणून सुखाच्या मागे पळू नका. कारण तुम्ही सुखाच्या मागे पळत राहिले ना, तर ते पुढंच पळत राहतं, ते पुढंच पळत राहतं, आपण मागून धावत राहतो, ते पुढंच पळत राहतं. हा पाठ शिवणीचा खेळ आहे. शेवटी एक दिवस आयुष्य संपून आपण मरून जातो, ते हुलकावून घेऊन पुढं निघून जातं, हाती लागत नाही. मग सुख म्हणून तुम्ही सुखाच्या मागे पळूच नका, सुखाच्या मागे पळूच नका. उलट असं करा, काय, सुख तुमच्या मागं आलं पाहिजे. तुमचा पत्ता विचारित सुख तुमच्या दारात आलं पाहिजे, असं काम करा. विठ्ठल चौथ्या अध्यायामध्ये आणि तुकोबाराच्या अभंगात पण गुरु केला पाहिजे, गुरु केला पाहिजे, गुरु केला पाहिजे. काही लोक लय गुरुचा ध्यास घेतात. आता मुळात तुम्ही गाथा जर खरंच वाचला ना, अभ्यास केला, तर तुकाराम महाराजांना ह्या गुरुपणाची लई चीड आहे बर का. महाराजांना ह्या गुरुपणाचा भलता राग. आता तुम्हाला पटायचं नाही, हा बघ तुम्ही पहा, गाथा चाळून पहा. तुका म्हणे गेले गुरुपण गुखाडी,
काही शब्द वापरला. तुका म्हणे गेले गुरु पण राम मंदिरात नाही. आणि बरेच जण असं गुरु पाहिजे गुरु पाहिजे. तुम्ही हा जो गुरु पाहिजे हा ध्यास आहे ना तुमचा, तुम्ही या बाजारात किती पळत फिरले तुम्हाला गुरु मिळणार नाही. संत भेट झाली पाहिजे. गुरु बाजारात फिरून संत भेटत नाही बुवा, बाजारात फिरून संत भेटत नाही. मग संत भेटण्याकरता संतांच्या मागे पळावंच लागत नाही. मग त्याच्याकरता तुम्हाला अवस्थावान बनावं लागत. तुम्ही अवस्थायुक्त झाले का गुरु तुमचा पत्ता शोधित येतात. ऐका, तुम प्रत्येकाच्या माहितीतला इतिहास आहे. तुकाराम महाराज बाबाजी चैतन्याला शोधायला गेले का बाबाजी चैतन्य तुकाराम महाराजांना शोधित आले. काय म्हणतो आपण रोज, सप्रवीले वाटे जाता गंगे जाता गंगा स्नाना जाता वाटे सापडविले सापडविले. शब्द काय सापड सापडवणे याचा अर्थ काय करायचा शोध घेणे शोधित येणे. सापडवणे म्हणजे शोधित येणे. बाबाजी चैतन्य तुकाराम महाराजांना शोधित आले. संत संत म्हणून संतांच्या मागे पळून तुम्हाला संत मिळणार नाही गुरु मिळणार नाही. ज्ञानोबरांचे काय त्याच्यामुळे एक मिनिट वाया गेला पण सभासद वाढला ना, त्याच्यात आनंद आहे. सभासद वाढला जाऊ द्या वाया विठ्ठला आणि याला काय म्हणतात माहिती का, उशिरा सुचलेलं शहाणपण. पण सुचलं हे महत्वाचं आहे. जे विठ्ठलोस तोर सुचलंच नसतं तर काय मग कधी कोण ना सुचलं ना आनंद आहे विठ्ठला. ज्ञानोबरांची उभी सांगणार होत, अवस्थावान बना गुरु तुमच्या घरी येतात, बाजारात फिरावं लागत नाही. हे पंढरपूर आळंदीन काशी सबझुट जायचंच नाही. उमराच वाला बाहेरच नाही, ऊन किती आहे बाहेरच निघायचं नाही. मग ऊन आतानाचा गुरु दारात आला पाहिजे. आले ना बाबाजी चैतन्य सापडविले. तुम्ही त्या अवस्थेला जा गुरु तुमचं घर नंबर विचारित येत. अवस्था काय ऐका, ऐशी कर्म साम्य दशा, ऐशी कर्म साम्य दशा होय जेत विरेशा. आणि ऐका पुढचे शब्द, श्री गुरु अपैसा भेटेची की. श्री गुरु
आपैसा म्हणजे आपोआप भेटीची भेटतोच. गुरुच्या मागे पळायचं नसत. अहो सोप बोलू का काय येवा. आंब्यानी पोपटाला शोधित फिरायचं नसत, आंब्यानी फक्त पिकून तयार व्हायचं असत. येत का लक्षात तुमच्या? आंब्यानी पोपटाला शोधित फिरायचं नसत, आंब्यानी फक्त पिकून तयार व्हायचं असत. आंबा पिकून तयार झाला का पोपट आपोआप येतो. अपैसा भेटीची की अपैसा आपोआप येतो. पहा आंब्यानी बाकीचा उद्योगच करायचा नाही, आंब्यानी फक्त पिकून तयार होणे म्हणजे अवस्थावान बनणे. आंबा अवस्थावान झाला पोपट आपोआप येतो. आंब्यानी कधी पोपटाला पत्र पाठवलं का? राजमान्य राजेश्री पोपट महाराज यांच्या चरणी ताराबाद गावातून गावाच्या खालतून आमराईतून सगळ्या आंब्यांचा प्रेमपूर्वक जयहरी विनंती विशेष पत्रास, कारण आम्ही सगळे आंबे पिकून तयार झालेलो आहोत. अत्यंत आमची आमचं वैशिष्ट्य असं आहे, कातडा अत्यंत कातडा अतिशय पातळ आहे, कोई एकदम बारीक आहे, दशित एकही नाही आहे, मधी सगळा नुसता रसच आहे आणि साखरेचा दाणावरून घ्यावा लागत नाही, मुळातच गोड आहे. सगळे पिकून तयार आहे. आम्ही तुमची फार आतुरतीने वाट पाहत आहोत, म्हणून या पत्रातून आम्ही तुम्हाला राघोबा अशी विनंती करतो का तुम्ही वेळात वेळ काढून एखाद्या रविवारी सुट्टीचा दिवस पाहून सहकुटुंब सहपरिवार ताराबादला आमराईमध्ये येऊन आमच्या सगळ्यांचा मनमुराद आस्वाद घ्यावा, कळावे आपला आमराईतला आंबा. आंब्यानी पोपटाला पत्र पाठवलंय का? पत्र पाठवायचंच नसतं. मग आंब्यानी फक्त पिकून तयार व्हायचं असतं, पोपट येतच असतो. संत भेटतातच बुवा. अवस्थावान बना विठ्ठला विठ्ठला. गो प्रमाण अर्था काम चाड नाही चिंता, अर्था काम चाड नाही चिंता, माना मान मोह माया मिया, माना मान मोह माया मिया, अर्था काम चाड नाही चिंता, काम चाड नाही. संतांना शोधण्यात ऊर्जा वाया घालू नका, शोधित फिरत बसू नका. भेटतात ना आयशे आयशे आणि भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भव पण, जे का सचिदा नंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्था वंदू, रे आयशे आयशे आणि भेटती ते साधू. आयशे भेटती आपोआप भेटती. मला काय हा सिद्धांत दिलाय वाङ्मयाने. संत प्राप्ती पाहिजे का गुरु पाहिजे का? फिरू नका, अवस्था तयार करा, ते तुम्हाला शोधित येतात. चौथ्या अध्यायात शांतीचं तत्व सांगितलं, शांती.
शांती पाहिजे का तो जीवनामध्ये शांती पाहिजे. शांती फार महत्वाची. शांती म्हणजे समाधान, शांती म्हणजेच आनंद, शांती म्हणजे सुख. खरं काय पाहिजे स्त्रियांकडे पण पुरुषांकडे पण काय पाहिजे? शांती. पण ती अंतरातून आली पाहिजे. बाहेरून बळच धरलेली नको. ती बळच धरलेली काही कामाची नाही. आतून उमटली पाहिजे ती. मुळात पाहिजे विठ्ठला विठ्ठल. काही काही माणसं बळच शांती हे काय राहतं, बळच धरलेली शांती टिकत नाही. ती धोका देती. ती कायम ठाम टिकत नाही. एक लई रागीट होता. त्याला एकच पोरगी होती आणि तिचं लग्न ठरलं. पण ते संतापिसलं होतं. कोण आलचं काही जुमानीतच नव्हतं. त्याच्या मनाविरुद्ध किंचित झालं का आकाश पाताळी एक करायचं आणि पोरीचं लग्न. गावही त्याच्या नादी लागत नव्हतं. पण आता गावकऱ्यांनी पाहिलं याची एकोलती एक पोरगी लग्नात. मग गावकरी त्याच्याकडे आधी झाले तर भाऊ तुझ्या लग्नात सगळं काम करू, लग्न पार पाडून देऊ, पण तुला शांती धरावा लागल. इकडं मांडवात काही हो तू लक्ष द्यायचं नाही. अजिबात तुझी सगळी व्यवस्था करतो. तुला खाणं पिणं आमकं ढमकं सगळं तिकडं. आणि तू इकडं लक्ष द्यायचं नाही. इकडं काही हो पार नवरी वाटलावीपर्यंत तू तिकडंच राहायचं. मांडवात यायचं नाही. शांती ढळून द्यायची नाही. त्याला वाटलं मुलीच्या लग्नात नको अडथळा. तो म्हटलं धरतो भाऊ शांती धरतो. लग्नाच्या दिवशी वावरात आंब्याच्या झाडाखाली त्याला खाडबीट टाकून दिली. चहा पाणी पाण्याचं ते जार बीर सगळं तिकडं नेऊन ठेवलं. जेवण खावण बिड्या काड्या पान सुपारी सगळं तिकडं. काही पाहुणे आणला वाटलंच पोरीचा बाप तिकडं जाऊन भेटून यायचे. त्यांनी बी शांती धरली बिचारीने. कोणाला काही म्हटलं नाही बोललं नाही. हसत हसत स्वागत बरोबर सगळं लग्न पार पडलो. मंगलाष्टक झाले जेवण झाले फळ भरलं जाल झेंडा घातला सुनमुख पाहिलं. त्या वर्मायांचं थाट राहतो त्या अशा वर्माया बसवल्या आणि त्यांच्या पुढं पत्रावळ्या मांडल्या आणि त्या कुरड्या द्यायचे ना त्यांना वर्मायांना कुरड्या. कुरड्या तळायचंच काम चाललं होतं बघ घरामध्ये. आणि ती गोरज मुहूर्ताचं लग्न अंधार पडत चाललेला. गोरज मुहूर्ताचं लग्न. एक पाटी कुरड्या आणल्या आणि त्या कुरड्या नवरीची आई वाटीत 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 वरमाईच्या शेजारी जी बसली होती तिच्यापर्यंत आली. आणि त्या वरमाईच्या शेजारणीच्या ताटात कुरडाई ठेवली आणि वरमाईच्या ताटात त्या पत्रावळीवर वाढायची तर पाटीतल्या कुरड्या संपल्या. नेमकी कुरड्या संपल्या. ती वरमाईला राग आला. आता वरमाई एक लग्नातली अशी जाते. हा ती घरून निघाल्यापासून भांडायला कारणच शोधित राहते. नवरीकडचे कुठं पकडता येतील कसे पकडता येतील कसे ती कारणच शोधित राहते. अहो काय काय वरमायांना कारण जर सापडलं नाही ना तर ते कुरड्यांवर घसरतात. या कुरड्या वाकड्यास कसे आता कुरडई सरळ राहते का? त्या वरबाईच्या तिच्या पाशी कुरडाई संपली. तिला राग आला. ती ताडकन उठून उभी राहील. आणि ती आत्तीच्या जवळच माईक होता ते तिला कल्पना नाही. आणि ती वरमाई लागली बोलायला. साध्या कुरड्या पुरत पुरवता येत नाही. अशांनी लग्न करावं का? अशांनी काय लग्न करावा? अंधाराचा टाईम हो महाराज. दिवसभर शांती धरून तो महात्मा बसलेला. त्या वरमाईच्या तोंडचे शब्द माईक मधून करण्याच्या द्वारा गेले ना आंब्याच्या झाडाकडं. त्याच्या कान ढळली ना शांती त्याची. पाहता काय तुम्ही? ढळली ना शांती. तो म्हटला पाच पायल्याच्या कुरड्या केल्या घरात ठेवायला केल्या का? पाहुण्यांमध्ये इज्जत घालवायची होती का हिला माझी? घरात ठेवायला कुरड्या केल्या का? केल्याच कशाला कुरड्या? झटमारा नवरीच्या आई नवऱ्याच्या आई
नवरीची आई म्हणत होती बाई साहेब कुरडायला ये चार पाट्या तळेल ये फक्त पाट्या संपली लगेच जाते की ती म्हणे अजिबात नाही अशांनी काय लग्न यांचं दोघींचं जाऊ ते तिकडूनच बुटाड हातात घेऊन आलो हातातच घेऊन आलो आणि या दोघी भांडतच होत्या ती म्हटली भांडू नका आत्ता लगेच पाठी आणते येऊन आशांनी काय लग्न करावं काय पाठी दाखवी ती मला मी काय पाहिलं नाही का चल तेवढ्यात त्या दोघींमध्ये तो आला आता बायकूच्या डोक्यात बूट हलायचा तो त्यांच्या जवळ आला तेवढ्यात लाईट गेली अंधार बुडू पर लाईट जायचा टाइम आणि त्याची बायकू कुरड्याची पाती आणायला घरात वळाल आलं का लक्षात तुमच्या काय झालं पुढं त्याच्या तडक्यात वरमाई सापडली महाराज ती उठला काय कर कुरड्या कुरड्या इज्जत झाली ती ती अहो मी पाहुणी आता मी थांबतो मला काय सांगायचं जाऊ द्या मला काय बोलायचं ऐका बाहेरून बळस धरलेली शांती टिकत शांती आतून प्रगट व्हावी लागते शांती म्हणजे आनंद आहे शांती म्हणजे समाधान शांत पण ही शांती निर्माण करायची तर कुठं मिळाल बुवा फिरू नका शांती शोधून फिरू नका मग या अवस्थेवर जा शांती तुमचा घर नंबर विचारित कोणती अवस्था श्रद्धा तत्परता संयतेंद्रियता इंद्रियाचं संयमन तत्परता आणि श्रद्धा या तीन गोष्टी अंतःकरणात निर्माण झाल्या का श्रद्धावान तत्पर आणि संयतेंद्रिय असा जो असतो शांती त्याचा पत्ता विचारित येते आता ओवी आहे तयातीची किवशीत ते ज्ञान पावे निश्चित दया माझी अचुंबित शांती असे चौथ्या अध्याय तया तिची गिवशीत गिवसणे म्हणजे सापडविणे सापडविणे म्हणजे शोध घेणे मला काय बोलायचंय संत जस शोध घेत येतात शांती जशी शोध घेत येते ब्रह्मज्ञान जसं शोध घेत येतं तसं तुम्हाला सुख पाहिजे ना आजपर्यंत जीवनात सुखाकरता प्रयत्न केला ना मिळालं नाही ना सुखाच्या मागे पळू नका या बाजारात सुख शोधित फिरूच नका फिरूच नका मग काय करा तुम्ही एक काम करा त्याच्या कारणाकडे चला दुःखाच्या कारणाकडे चला दुःखाच्या कारणाचा शोध घ्या मला दुःख का भोगावं लागतं सगळं असून सुद्धा मी दुःखी का मला दुःख भोगायचं कारण काय तुम्ही या दुःखाच्या कारणाकडे चला माणसांनी नेहमी कारणाकडे जावं व्याघ्रमुखी आणि श्वानमुखी असे दोन प्रकार आहे कुत्र्याला दगड मारला कुत्र्याला दगड मारला तर ते कुत्र कोणी मारला तिकडं नाही पाहत मग ते दगडाच्या मागे पळत दगडाच्या मागे पळणं म्हणजे कार्याच्या मागे पळणं कार्याच्या मागे पळू नका कारणाकडे चला कुत्र्याला दगड मारला कोणी मारला कुत्रा तिकडं बघत नाही मग कुत्रा दगडाकडे दगडाच्या मागे पळतो वाघाला दगड मारा वाघ दगडाकडे पाहत नाही दगडला आणि एका मोठा आहे मुरमाट एका काळा आहे वाघ दगडाकडे पाहत नाही मग आला कोणत्या दिशेने मारला कोणी वाघ काय करतो मारणाराकडे पाहतो आणि अशी जंप घेतो मारणाराचं नरड फोडतो दगड मारणाराकडे धावणं म्हणजे कारणाकडे धावणं दगडाच्या मागे धावणं म्हणजे कार्याकडे धावणं सुखाच्या मागे नका पळू तुम्ही दुःख का भोगावं लागलं जीवनात या दुःखाचं कारण काय तुम्ही कारणाकडे चला याचा विचार केला साधू संतांनी तत्वज्ञ सत्पुरुषांनी दुःखाचं कारण शोधलं बुवा काय कारण आहे तर
माणसाच्या जीवनातल्या सगळ्या सगळ्या दुःखाचं कारण एकच आहे. कोणतं? जन्म. दुःखाचं कारण काय? जन्म. आता समजा तुम्ही जन्माला आलेच नसते, तुम्ही आम्ही आपण जन्माला आपण आलेलोच नसतो, तो कोरोनाला घाबरलो असतो का? सगळ्या दुःखाचं कारण जन्म आहे. क्षेपक अभंग गाथ्यात आपल्या वाचण्यात नाही येतो, पण तो म्हटला जातो बरं का बऱ्याच ठिकाणी आपल्या वाचण्यात. दुःखाचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. क्षेपक आहे वाचण्यात नाही, म्हणजे आपली देवडीकराची जी प्रत आहे, मामासाहेबांची जी प्रत आहे, त्या प्रतीत हे अभंग नाही. असू द्या. आणि क्षेपक अभंग आपल्याकडे भजनात टाळपाक वादाव म्हण बरं संप्रदाय बरोबर. असू द्या. आज काय सापडलं कारण? दुःखाचे ते मूळ पाहिले शोधोनी दुःखाशी कारण जन्म घ्यावा. दुःखाचं कारण काय? जन्म. आता तुम्हाला सुखी व्हायचं असेल आणि दुःख मिटवायचं असेल तर काय थांबवलं पाहिजे? काय थांबवलं पाहिजे? जन्माला येणं थांबवलं पाहिजे. जन्माला येणं थांबलं का तुमचं दुःख संपलं? महाराज, जन्माला येणं थांबवता येईल का? येईल ना. जन्माला येणं थांब येतं ना. मग जन्माला येणं थांबवण्याकरता काय करावं लागतं? तुकाराम महाराज म्हणतात, जन्माला येणं थांबवण्याकरता तुम्ही असं कर्म करा, असं कर्म करा, आणि त्या कर्मांनी अशी जोड जोडा, अशी जोड जोडा का ज्यांनी तुमचा जन्म कायमचा संपून जाईल. म्हणजे नेमकं काय करू? मग काय जोडा? महाराज अभंगाच्या पहिल्या ऐशी जोडी करा. जन्मातून बाहेर यायचंय ना, जन्म संपवायचं म्हणजे दुःख मिटलं ना. मग जन्मातून तुम्हाला बाहेर काढणारा या विश्वामध्ये समर्थ असा फक्त एकच आहे, त्याचं नाव आहे राम. त्याचं नाव काय? राम. ऑप्शन नाही बरं का या गोष्टीला, पर्याय नाही. जन्माच्या दुःखातून कायमचं सुटायचं असेल तर तुम्हाला काय मिळवावं लागेल? जीवनात काय मिळवावं लागेल? राम मिळवावा लागेल, राम प्राप्त करावा लागेल. ऐशी जोडी करा. बस उर्वरित आयुष्यामध्ये जर तुम्हाला करायचंच असेल तर फक्त असंच मिळवा. काय मिळवा? राम कंठी धरा. राम ऐका, या जन्माच्या भयातून बाहेर काढणारा त्याच्या एवढा समर्थ या विश्वात दुसरा कोणी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल.
तुझा ऐसा नाही कोणी जो या काढी भयातुनी करा म्हणूनी हा विचार ठाईचा ऐसा न देखे मी कोणी तुझा तिही त्रिभुवनी जन्माच्या दुःखातून तुम्हाला कायमच म्हणजे ऐका जन्म भावारूप करणारा जन्मभाव जन्मभाव म्हणजे जन्म या दुःखाचा अत्यंतिक अभाव करणारा जन्म या दुःखाचा कायमचा नाश करणारा एकच समर्थ आहे आणि त्या समर्थाचं नाव आहे राम. तुम्हाला काय करावं लागेल तर या उर्वरित आयुष्यामध्ये राम प्राप्तीचं कर्म करावं लागेल. तुम्हाला राम मिळवावा लागेल, राम आपलासा करावा लागेल. मग तुम्ही काय करा, हे बाकीचं जे मिळवताना त्याला थोडा फाटा द्या आणि असं मिळवा, आईशी जोडी करा. आईशी जोडी करा, कैशी जोडी करा, राम कंठी धरा. राम कंठी धरा आईशी. आता ऐक बर का, कंठ हा जो शब्द आहे ना, तर कंठ शब्दाचा पहिला अर्थ आहे गळा. कंठ म्हणजे गळा. कंठ शब्दाचा दुसरा अर्थ काय, स्वर. स्वर खूप सुंदर आवाज असला तर मग काय कंठ आहे हो त्यांचा, काय कंठ दिलाय देवानी त्याला. म्हणजे कंठ शब्दाचा अर्थ स्वर. कंठ शब्दाचा अर्थ ही घाटी आहे ना, या घाटीला, ही घाटी हिला घाटी आहे ना सगळ्यांना, काही बिगर घाटीचे नाही ना. या घाटीला काय म्हणतात, घाटीला कंठ म्हणतात. घसा गळा स्वर याला कंठ म्हणतात. पण तुकोबाऱ्यांच्या गाथ्यात ऐका, कंठ या शब्दाचा खरा अर्थ आहे अंतःकरण. कंठ म्हणजे अंतःकरण. मन बुद्धी चित्त अहंकार हे जे आहे ना चतुष्टय, या चतुष्टयाचं नाव आहे अंतःकरण. त्या अंतःकरणात चित्त नावाची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये तुम्ही रामाला धरून ठेवा. अगदीच बोलायचं म्हणजे हृदयात, अंतःकरण म्हणजे हृदय, आणि या हृदयात तुम्ही शब्द स्पर्श रूप रस गंध काम क्रोध मोह हे जे धरले ना कळा, आणि त्याच्यात तुम्ही रामाला पक्क धरून ठेवा. याला म्हणतात रामकंठी धरा. पण एक मिनिट ऐका, आता राम हृदयात धर याच्यात पण एक असे बघा, हनुमंताच्या हृदयात राम लक्ष्मण सीता. हनुमानाने काही छाती फाडून त्याच्यात घातले का? चित्र पण असे दाखवले जातात ना, ते तसं नाही बरं का. सावता महाराजांनी पोटच पोट फाडलं का, फाडलं नाही पोट. त्यांनी चित्तात भगवंताशिवाय दुसरा विषय ठेवलाच नाही, विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि विषय त्यांच्या वृत्तीचा नारायण झाल्यामुळं आपसुकच काय झालं, नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता आणि आवडे तो फक्त परमात्मा. आवडे तो फक्त परमात्मा. माता नावडे, पिता नावडे, जन नावडे, धन नावडे, आणि काय आवडे, परमात्मा. विषय तो त्यांचा. तुम्ही तुमच्या अंतःकरणाचा विषय राम करून ठेवा. तुमच्या चित्ताला रामाचा ध्यास लावा, तुमच्या मनाला रामाचं वेड लावा. रामाच्या नामात असे रंगून जा आणि अशी तुमच्या अंतःकरणाची स्थिती झाली का तुमच्या गर्भवासाचं म्हणजे जन्माचं दुःख संपलंच म्हणून समजा. काय करा त्याच्याकरता रामकंठी धरा. आणि रामाला कंठात धरण्याकरता काय करायचं, मग रामाचं चिंतन करा, रामाचं स्मरण करा, रामाचं नाम घ्या, खूप नामस्मरण करा, आईशी जोडी करा, रामकंठी धरा. आणि एकदा कंठात तुमच्या राम आला का तुमचं काम झालं. काम काय झालं, हे काम संप झालं ना तुमचं काम. कोणतं, महाराज म्हणतो जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके.
जन्माचे फेरे चुकतील म्हणजे जन्माचं दुःख संपून जाईल. जन्माचं दुःख संपलं तुम्ही रामरूप व्हाल. रामरूप झाले म्हणजे सुखरूप झाले तुम्ही. मिटला तुमचं दुःखाची चिंताच मिटली तुमची. त्याच्याकरता आईशी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. आपण काय करतो, इतर जोड जोडण्याला प्राधान्य देतो पण तेच आपल्या दुःखाचं कारण बनून बसलं ना जीवनात. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया, नाशिवंत आटी पुत्र, नाशिवंत आटी धन, ना आपण आत्तापर्यंत तेच जोडीत राहिलो ना महाराज. ते सगळं दुःखाला कारण ठरलं ना, दुःख वाढवलं ना त्यांनी, मोह जाळ निर्माण केलं ना. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, आता ते सोडून द्या. बीज ज्याचा शेण त्याची फळ. तुम्ही काय करा, रामाला कंठात धरण्याकरता नाम साधनेवर आरूढवा. नाव धड करा सहस्र नामाचे. नाव नाम 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 रामाचं नाव घ्या फक्त. नाव धड करा सहस्र नामाची, ती तुम्हाला जन्माच्या पलीकडे नेईल. जे भव सिंधूची थडी पार. आणि ज्याचा जन्म संपला त्याला मृत्यूचा संबंधच काय राहिला. आणि एवढंही करून काळ जर आलाच समोर तर एक काम करायचं, काय हाणायचा हाणायचा हाणायचा, ताडकन थोबाडीत मारायची, थोबाडच झोडायचं त्याच. राम धरलाय ना कंठात, नाम साधना केली ना मी. हे वा, तुम्ही एक काम कराव, तुम्हाला राम नामाच्या साधनेत किती महिमा आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहे की नाही, साताऱ्याजवळ, सातारा जिल्ह्यामध्ये, गोंदवल, त्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे 365 प्रवचन आहे. प्रवचन किती आहे, 365. 365 प्रवचनाचं पुस्तक आहे. त्याच्या मुखपृष्ठावर तुळशीच्या माळेचे चित्र आहे, मध्ये त्यांचा फोटो आहे. आणि त्या पुस्तकात प्रवचन किती, रोजचं एक प्रवचन आहे. राम नामाचा महिमा फक्त बरं का, दुसरा विषय नाही कोणता, राम नामाचा महिमा, राम नामाचा महिमा, राम नामाचा महिमा, रोज प्रवचन दिलंय त्यांनी. प्रवचन किती आहे, 365. राम नामाचं काय शक्ती आहे, राम नामाचा केवढा महिमा आहे, तुम्ही तेवढं पुस्तक मिळवा, तो ग्रंथ मिळवा आणि वाचा, तुमचं काम झालं. आणि एवढंही करून काळ जर तुमच्या समोर आला तर घाबरूच नका, हाना मारा मारा ठोका, वाजवा त्याला. महाराज तुका म्हणे काळा, आणि ते पण इकडं तिकडं नका मारीत बसू, थोबाड झोडा त्याच हाना तोंडावर. पण ऐका, त्याच्या तोंडावर हाणण्याकरता तुमच्या अंतःकरणात राम नामाचा भाता बाणाने फुल भरून राहू द्या. भाता भरा हरी राम बाणी, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन त्याची फळ. विठोबा रघुमा जय जय विठोबा रघुमाई, क्षेत्र तांबेरे या पुण्यभूमीमध्ये त्रेतायुगापासून विसावलेले प्रभू रामचंद्र परमात्मा, हा दंडकारण्याचा भाग आहे.
नाशिकहून प्रभू लंकेकडे जाताना या मार्गाने गेले ना, आमच्याकडे निफाड तालुक्यामध्ये चाटोरी चांदोरी हे जे गावं आहेत ना, तर त्या गावांचा भावार्थ रामायणामध्ये उल्लेख आहे. मारीची मामाला मारलंय तिथं चाटोरीला, मारीची मारला कुठं, त्यांनी सीतामाईला आपलं सोन्याच्या कातड्याचं रूप दाखवलं पंचवटीत, आणि पंचवटीतून हुलकावण्यात देत 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 निघाला तो गंगेच्या ह्याकडेला आला. सीता गंगेच्या म्हणजे पंचवटी गंगेच्या त्याकडेला आहे तो, म्हणजे गंगेच्या दक्षिण काठावर पंचवटी, हा उत्तर तीराला गेला आणि उत्तरेकडे पळाला तो, तिकडं चाटोरी चांदोरीकडे गेला. रामानी त्याला तिकडं मारला. असा नंतर सीतेचा शोध घेत घेत जो प्रवास प्रभू रामचंद्रांचा त्रेतायुगामध्ये झाला, त्या प्रवासामध्ये या पुण्यभूमीत राम प्रभू भैया लक्ष्मण आणि सीतामाता यांनी काही काळ विश्रांती घेतली, आणि काही काळ विश्रांती घेतलेलं प्रभू रामचंद्राचं ठिकाण म्हणजे हे श्री क्षेत्र तांबेरगाव. म्हणजे हे जे प्रभू रामचंद्र आहे ना, इथं त्रेतायुगापासून आहे, आणि त्याच्यामुळे तांबेरे गावचा खरा ग्रामोत्सव जर कोणता असेल, सगळ्या गावकऱ्यांमध्ये उत्सवाचं चैतन्य जर खरं कधी निर्माण होत असेल, तर मी माझ्या मताप्रमाणे सांगतो का, तुम्हाला दिवाळीपेक्षा दसऱ्यापेक्षा उत्साहाचं खरं भरतं रामनवमीच्या दिवशी येत असेल. बरोबर ना? तुमची खरी दिवाळी, तांबेरेकरांची खरी दिवाळी म्हणजे रामनवमी, खरा दसरा म्हणजे रामनवमी. तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आणि सगळ्यात मोठा आनंदाचा सण म्हणजे रामनवमी. का काय या भूमीचं भाग्य असेल का, जगाचा बाप या भूमीमध्ये विश्रांती करता थांबला, अशी ही पुण्य पावन दंडकारण्याची भूमी आहे. आणि म्हणून या भूमीमध्ये प्रभू रामचंद्र परमात्म्याचा जन्मोत्सवाचा सोहळा यात्रेच्या स्वरूपाने या ठिकाणी संपन्न केला जातो. किती वर्ष झाली तुम्हालाही माहीत नाही, आम्हालाही माहीत नाही. मागच्या पिढीतल्या लोकांनी हा उत्सव केला. 90 साली मी पहिलं इथं आलो, 1990 चैत्र महिन्यात माझं, तेव्हा हे काही नव्हतं, छोटं मंदिर होतं आणि इथं छोटा मंडप राहायचा आणि त्या मंडपात कीर्तन व्हायचे. आम्ही देवळाली प्रवरावून सायकलवर, हे मामा आमचे सुनील मामा आहे, आमचे 10-15 मित्र शेटेवाडीचे जातपचे, संपत काका, सुनील मामा, ते बरेचसे सगळे, आम्ही 7-8 सायकली घेऊन 90 साली सायकलवर पहिल्यांदा इथं कीर्तनाला आलो. त्यावेळी ऐका बरं का, 1990 साली या त्याच्या आधी आमचे बाबा यायचे, आमचे वडील रामगिरी महाराज त्याच्या आधी ते यायचे, त्या बाबांच्या बाबा असतानाच 1990 साली काका होते आपले ब्राह्मण काका, त्यांनी आमच्याशी संपर्क करून बाबा म्हटले आता मला माझं कीर्तन ठेवण्यापेक्षा काका आमच्या पोराचं कीर्तन ठेवा. 90 पहिलं कीर्तन ठेवलं. मी पहिल्या कीर्तनाला आलो, राम म्हणता तरे जाणता नेनता ओका याती भलता कुळहीन, राम म्हणता नलगे अनिक सायास केले महादोष तेही जळती, राम म्हणता तरे भव सिंधू पार चुके येरझार म्हणता राम. हा अभंग त्यावेळी मी कीर्तन केला. त्याच्यानंतर मधून मधून येत राहिलो. आता 2018 आलो होतो, 2000 कारण 2019 पासपोर महाराजांचं रामायण झालं, 20 आणि 21 लॉकडाऊनमध्ये गेलं, आणि मी 2018 जो सप्ताह झाला त्याच्यात 7व्या दिवशी रात्रीचं कीर्तन केलं. सकाळी उद्धव महाराजांचं काल्याचं कीर्तन झालं, मी रात्रीचं कीर्तन केलं. ते रात्रीचं कीर्तन माझे चित्त तुझे पायी राहे नाही, चित्ती तुझे पाय डोळारूपाचे ध्यान अखंड मुखी नाम, तुम्ही होते ना, तुमचे वर्णावे गुण
ह्याची एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा. या अभंगाचं चिंतन 2018 ला आपण केलं आणि काय प्रभू रामचंद्राची आपल्यावर कृपा आहे, तुमच्यावर माझ्यावर सगळ्या आया बहिणींवर आपल्यावर खरंच प्रभू रामचंद्राची कृपा आहे का जागतिक महामारीला तोंड देऊन तिच्यातून सही सलामत वाचून रामाच्या कृपेने आपण या सेवेमध्ये 2022 पुन्हा प्रवृत्त झालो आणि महाराजांच्या आईशी जोडी करा रामकंठी धरा या अभंगाचा अल्पबुद्धीप्रमाणे अल्पसा विचार या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न झाला. मी अभिप्राय लिहिलाय माझा, मागच्या पिढीतल्या लोकांनी जे परमार्थाचं रामरायाच्या सेवेचं कार्य केलं ते माझ्या वडिलांनी पाहिलं, मी पण पाहिलं, मागचे जुने लोक. आता ते लोक संपले पण त्या लोकांनी हा संस्कार पुढच्या पिढीच्या हाती दिला. मग त्याच्यामध्ये सगळीच आता एकेकाचं नाव घेण्यापेक्षा पण पुढची पिढी इतकी सक्षम निघाली का त्यांनी सगळा कायापालटच करून टाकला. जुन्या पिढीला जे करणं शक्य झालं नाही पुढच्या पिढीने काय केलं, पुढच्या पिढीने पहिली गोष्ट मंदिराचं रूपडच बदलून टाकलं, मंदिराचा जीर्णोद्धार केला, एकदम भव्य दिव्य असं रामाला शोभावं असंच रामाचं मंदिर तांबेऱ्याच्या सगळ्या या पिढीतल्या लोकांनी. तुम्हाला सांगतो तुमच्या पिढीचं नाव पुढच्या 100 पिढ्या काढत राहणार आहे. का तुमच्या पिढीनं या रामाच्या भूमीत इतिहास निर्माण केलेला आहे का 100 पिढ्यांना त्या इतिहासाची नोंद ही ठेवावीच लागेल. तुम्ही काय केलं, पहिलं रामरायाचं मंदिर जीर्णोद्धार केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली तर या कार्यक्रमावर थोडंसं जे संकोचितपणाचं सावट होतं ते बाजूला करून याला विशालता व्यापकता दिली. अहो तुम्ही माझ्या जागेवर खरंच आता मी तर प्रत्येक कार्यक्रमात हे शब्द बोलतो, तुम्ही खरंच माझ्या जागेवर येऊन उभे राहिले आणि समोरचा माहोल जर तुम्ही पाहिला तर अगदी तुम्हाला प्रामाणिक सांगतो हे कीर्तन राहुरी तालुक्यातल्या आपण काय तांभेरे गावात करीत नसून हे कीर्तन पंढरपुरातच करतो की काय असं. म्हणजे तुम्ही काय केलं, एवढा भव्य दिव्य मंडप, एवढी लाइटिंग, एवढ्या माता भगिनी मंडप भरून मंडपाच्या बाहेर पार रोडपर्यंत सगळी पब्लिक, एवढा ही व्यापकता, ही विशालता, हे नव चैतन्य या पिढीच्या हातात कारभार आला आणि त्या पिढीने हे नव चैतन्य निर्माण केलं आणि ते नव चैतन्य निर्माण करून ही पिढी जे कार्य करीत आहे तर या पिढीच्या कार्याचा आदर्श उद्या समाज कार्य करणारी या भूमीत तयार होणारी जी पुढची पिढी आहे ती पिढी या पिढीचा आदर्श घेऊन पुढे रामाच्या सेवेचं कार्य पुढच्या पिढीकडे नेणार आहे. आणि असं अत्यंत सुंदर, खूप सुंदर, किती वाखाणावं, किती कौतुक करावं असा प्रश्न मी तेव्हा ते प्रोसिडिंग वाचलं, तुमचं अभिप्राय वाचले, अनेकांनी जे अभिप्राय दिले, मेजर साहेबांच्या घरी बसलो, मेजर साहेबांनी अभिप्रायाचं बुक माझ्या हातात दिलं. 2013 पासून अभिप्राय घ्यायला सुरुवात झाली आणि त्याच्यात जे अभिप्राय लिहिले ते अभिप्राय वाचल्यानंतर खरंच या गावाचं काय कौतुक आहे महाराज. तुम्ही एकच वाक्य त्याला ठेवून दिलं, सुंदर माझं गाव, सुंदर माझं गाव, तांभेरे हे सुंदर माझं गाव. पण तुम्ही फक्त एकच वाक्य ठेवलं पण त्याच्या पुढे वाक्य येणं सुंदर माझं गाव, स्वच्छ माझं गाव, निरोगी माझं गाव, अध्यात्मप्रेमी माझं गाव, समाज कार्य प्रेमी माझं गाव, असं सुंदर सुंदर खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम एकामेकाला विश्वासात घेऊन एक विचाराने आपण ही सगळी वाटचाल चालवलेली आहे. अत्यंत गोड, अत्यंत वाखाणण्यासारखी ही वाटचाल आहे. मी माझ्या अल्पबुद्धीतून एवढाच भाव व्यक्त करू शकतो का या तुमच्या दृष्ट लागावी, पाहता क्षणी नजर लागावी, दृष्ट लागावी, इतका सुंदर गावचा सगळा कारभार आणि रामाच्या उत्सवाचा हा सोहळा आहे ना, याला कधी कोणाची नजर न लागावी. हा उत्सव
असाच वृद्धिंगत स्वरूपात वर्षानुवर्ष व्हावा. हा नुसता राहुरी तालुक्याला नको, नुसता नगर जिल्ह्याला नको, तर रामाच्या भूमीतला तांभेरे गावचा राम जन्माचा उत्सव सगळ्या महाराष्ट्राला ललामभूत ठरावा, असा उत्सव या भूमीमध्ये संपन्न व्हावा अशी कृपा प्रभू रामचंद्रांनी सर्व ग्रामवासियांवर करावी असा सद्भाव या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. भगवान श्री प्रभू रामचंद्र परमात्म्याची कृपा वैकुंठवासी धनाजी बाबा गागरे मांडवेकर आणि वेदशास्त्र संपन्न वैकुंठवासी रामकाका ठोंबरे यांच्या या सत्पुरुषांच्या सत्प्रेरणेने परम आदरणीय पूजनीय श्रद्धेय श्री महंत उद्धवजी महाराज मंडळी जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र नेवासा यांच्या मार्गदर्शनाखाली आधिपत्याखाली आपला हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. या उत्सवाचं नियोजन करणारी जी समिती, समितीतले सगळे कार्यकर्ते अध्यक्षापासून शेवटच्या सदस्यापर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांचे अथक 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 परिश्रम, सगळ्या गावाचं पुरुष भाविकांचं, गावातल्या सगळ्या तरुण मित्रांचं, सगळ्या आया बहिणींचं अनमूल्य सहकार्य, विशेष म्हणजे हे सगळं भजनी मंडळ, सगळ्या भजनी मंडळाचं उत्तम सहकार्य, हे माता भगिनींचं भजनी मंडळ यांचं उत्तम सहकार्य, आणि आपल्या हे सगळे राहुरी तालुक्याचे सुपुत्र वारकरी संप्रदायातले दिग्गज गुणीजन मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे अनिलजी महाराज टेकुडे, त्याच्यानंतर आमचे आदरणीय संगीतरत्न संगीत विशारद सुनीलजी महाराज पारे, त्याच्यानंतर आमचे विलासजी महाराज संगीतरत्न विलासजी महाराज कोतकर, आपल्या सर्वांच्या समवेत जी काही सेवा संपन्न झाली प्रभू रामरायाच्या चरणी सश्रद्धा अंतकरणाने समर्पण आणि सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर.